ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 साई बलराम यांच्या साई धरमदास गोशाळा ट्रस्टच्या हलगर्जीपणामुळे 2 ते 3 महिन्यांपासून एका गोमातेचे 4 पाय निकामे झाले होते. असे असताना देखील एका खोलीत त्या गोमातेला बंद करून उपचारांच्या नावाखाली फक्त हळद शिंपडली जात होती. वैद्यकीय औषधांच्या तुटवड्यामुळे आणि ट्रस्टच्या हलगर्जीपणामुळे गोमातेच्या शरीराच्या डाव्या बाजू शिंगापासून ते शेवटीपर्यंतचा संपूर्ण भाग हा सडल्यामुळे दिवसा कावळे टोचा मारून आणि रात्री उंदीर व घुशी अक्षरशः कुडतुडून खात होते. ही बाब नाव न सांगण्याच्या अटीवर एका जागृत नागरिकाने उल्हासनगर शहरातील हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्यनपुरी यांना दिली होती. सदर घटनेची माहिती सत्यनपुरी यांनी राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष निखिल गोळे व इतर कार्यकर्त्यांना तसेच इतर सामाजिक हिंदू संघटनांना कळवली. त्यानंतर सर्वांनी गोशाळेवर धडक दिली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. याबाबत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत गोशाळेतच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर मध्यवर्ती पोलिसांनी मध्यस्थी करत जखमी गायीला मुंबई येथे उपचारासाठी रवाना केले होते. दरम्यान या घटनेची दखल घेत आज उल्हासनगर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव हे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण पवार यांच्यासह साई धरमदास गोशाळेत दाखल झाले. त्यांनी संपूर्ण गोशाळेची पाहणी केली. तसेच गायींना देण्यात येणारे खाद्य देखील तपासले असता ते देखील प्रोटीनयुक्त नसल्याचे दिसून आले. या घटनेची पालिका प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी दिले आहेत. काल पण आमचे डॉक्टर सतीश चंदनशिवे येऊन गेले होते पण त्यांना कल्पना देण्यात आली की ती गायी परेलच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेली आहे त्यामुळे गायी बघावयास भेटली नाही. ती गायी गेल्या 15-1 दिवसापासून आजारी होती व तिथे घसरून पडल्यामुळे तिथे थोडी तिला पायाला इजा झाली होती. त्यांनी ट्रीटमेंट केली होती पण त्याच्यानंतर मग ते पुढचं जे प्रोग्रेसिव्ह ट्रीटमेंट जी पाहिजे ती थोडीशी झालेली नव्हती. बाकी मी गोशाळेमध्ये फिरून सगळीकडे बघितलं साधारणतः 78 जनावरं आहेत टोटली. त्यामध्ये त्यांना खाण्यात काय काय देतात त्याची चौकशी केली. मग त्यामध्ये प्रोटीनची कमी असल्यामुळे थोडीशी सरकी किंवा शेंगदाण्याची पेंड हे ॲडिशन करण्यास मी सांगितलं आहे. तसंच आज वंधत्व निवारण शिबिर आम्ही आयोजित केलं होतं मात्र इथं खोडा वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे पुढील 4 दिवसात आम्ही ते करत आहोत. माझ्यासोबत डॉक्टर सुभाष जाधव पण होते आणि ह्याच्यामध्ये नक्की मग चूक कोणाची होती त्या गायीसाठी ती थोडीशी चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल. साई धर्मदास गोशाळेमध्ये आम्ही इथं पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉक्टर लक्ष्मण पवार यांच्यासमवेत मी भेट दिली. 2 दिवसापूर्वी एक मामला समोर आला की माझ्याकडे काही व्हिडिओ आणि काही बातम्या प्रसारमाध्यमातून प्रसारित झालेले माझ्यासमोर आले की एका गायीचा निष्काळजीपणे केल्यामुळे ती गंभीर अवस्थेत गेलेली आहे आणि त्याचा उपचार न झाल्यामुळे गोशाळेच्या निष्काळजीपणामुळे ती गायी मृत्यूच्या दाढेत ओढल्या जात आहे अशा पद्धतीचं एक व्हिडिओ आणि प्रसारमाध्यमात आल्यामुळे मी पशुवैद्यक विभागाच्या सहायक आयुक्त श्री डॉक्टर लक्ष्मण पवार यांच्याशी संपर्क साधून आज त्याची शहानिशा करण्याकरिता त्यांच्यासमवेत व त्यांचे टीमचे डॉक्टर चंदन शिवे व इतर कर्मचाऱ्यांसमवेत इथं भेट दिलेली आहे. एकंदरीत परिस्थिती पाहिली यातले इथले रेकॉर्ड पाहिले काही रेकॉर्ड उपलब्ध झाले नाहीत परंतु आम्ही त्यांना आमच्या व्हिजिट नोटमध्ये सुद्धा जे आवश्यक तांत्रिक निर्देश असतात ते पशुवैद्यक विभागामार्फत दिलेले आहेत आणि काही दिवसापासून ती गाय आजारी आहे असे सांगण्यात आलेले आहे. तर त्या आजारावर ज्या संबंधित डॉक्टरनी इलाज केला आहे त्याच्याकडून आम्ही लेखी सगळा अहवाल घेऊ आणि त्याचा इलाज परिपूर्ण झाल्यामुळे ती गाय परेल येथील BSPCA पशुवैद्यकीय रुग्णालयात तिथे ॲडमिट केल्याचे आम्हाला सकृदृश्याने कळते आणि त्या गायीची काय प्रोग्रेस आहे आणि आज रोजीची काय परिस्थिती आहे याची माहिती घेऊन व त्या डॉक्टरकडून अहवाल घेऊन आम्ही पुढील जी आवश्यक प्रशासकीय कारवाई जी करायची आहे तांत्रिक बाबीची करायची आहे ती पशुवैद्यक विभागामार्फत महापालिकेमार्फत करण्यात येईल आणि निश्चितच जर दोषी कोणी आढळत याला सक्त सजा होईल. त्याच अनुषंगाने आपल्याला गोशाळेमध्ये ज्या अनुषंगिक बाबी असतात जनावरांची स्वच्छता ठेवणे त्यांना आजार न होऊ देणे गोठ्याची स्वच्छता ठेवणे इथं आढळी नसल्यामुळं आम्ही ह्या गोशाळेला सगट अनेक गोशाळेला नोटिसा पण बजावलेल्या आहेत आणि प्रति ठिकाणी 1000 रुपयाचा आर्थिक दंडसुद्धा त्यांना प्रथम मारलेला आहे आणि याच्यात जर सुधारणा झाली नाही
तर आम्ही प्रशासनाच्या वतीनं कडक कारवाई याच्यावर पुढे करणार आहोत हे निश्चितच. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.